हा सामना चार षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांनी सामना चालू करायचा लगेच. निलू जुना चेंडू वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिले शतक घेऊन येते आकाश. साऊंड राहतील संदीप स्ट्राइक लाईक संदीप नॉन स्ट्राइकला आयुब. रंगतदार सामना प्रेक्षकांसाठी. पहिला चेंडू साऊंड राहतील संदीप. पहिला चेंडू आणि चांगला फटका अपजयशीला मारलेला आहे. उंचावून फटका सीमारेषे पार करतोय. चारने खाता खोलतोय संदीप. तसेच संघाचं खातं खोलतोय चार धावाने. थँक यू डीजे. डीजे मंगेश सँडी. आकाशांचा पुढचा झेंडू खेळतो संदीप. पुन्हा एकदा त्याच्याने मारायचा प्रयत्न आणि बीट होतोय. चांगलं शत्रक्षण गौरवांचं. निर्धाव चेंडू पुढचा चेंडू घेऊन येतो आकाश आणि पुन्हा मानाच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बीट होतोय संदीप. धावसंख्या सीर आलेली. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात आणि चांगली गोलंदाजी होते इथं आकाशांची. संदीप हे आतापर्यंत चार चेंडू खेळलेत. त्याच्यामध्ये पहिला चेंडू म्हणजे चौकार. तसेच लगातार तीन चेंडू निर्धाव देत आहे संदीप. पुढचा चेंडू आणि हलकीशी कट केलेली आहे. बघूया इथं धावचित होत आहे संदीप. थँक यू डीजे. संदीप हे धावचित होत आहे. चांगली गोलंदाजी मानावी लागेल आकाशांची.
पाच चेंडू टाकून आपले चार धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे. चार चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. फलंदाज पाठवायचा आहे लगेच. चेतन आकाश आहे आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू घेऊन येत आहे. समोरातील नव्याने फलंदाज चेतन. धावसंख्या स्थिर झालेली चार वरती. एक गडी बाद चार. चांगली गोलंदाजी. सर्कलचा सामना. पहिलं षटक सर्कलमध्ये. शेवटचं षटक घेऊन येते आकाश. समोरातील नव्याने फलंदाज चेतन. उजव्या त्याचा फलंदाज. मान्यवर राजू पाटील यांनी स्टेजवर यायचं आहे. शेवटचा चेंडू आणि चांगला फटका ऑब्जेक्शनला मारलेला आहे. सिमरश आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अशा प्रकारे तीन धाव पूर्ण. शतक संपत येतं. धावसंख्या सात. एक गडीपत सात. चांगलं शतक मानवलं गेलं आकाशांचं. पंच सामना चालू ठेवायचा आहे. गेम प्लॅन करायचा नाहीये. दुसऱ्या सामन्याला उशीर होत आहे. थँक यू डीजे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं शतक घेऊन येते अक्षय. समोरातील चेतन. उजव्या त्याचा फलंदाज. धावसंख्या सात वरती स्थिरावलेली. सर्कलचा सामना इथं संपतोय. सर्कलचा सामना संपतो इथं. सर्कलमध्ये कंटिन्यू तीन प्लेयर राहतील. तीन खेळाडू राहतील. पंच एक दोन दोन खेळाडू राहतील. पहिला चेंडू अक्षय यांचा. सावतील चेतन. उजव्याचा फलंदाज. बघे आपल्या संघासाठी काय होतं चेतन. आणि लेक्चरला चांगला फटका मारलेला आहे. एक धाव पूर्ण आणि एका धावसंख्या समाधान मानले चेतन. आणि धावसंख्या एकाने पुढे सरकते. आठ वरती. एक गडी बाद आठ. पुढचा चेंडू. धडकेबाज फलंदाज आयुब. आणि लक्ष्यला चांगली बॅट फिरून एकदा पुन्हा आशा. म्हणून मग ते चौकार. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. आजाद स्पोर्ट कौशल या संघाकडनं. पहिला चेंडू मिळतोय आयुब याना. आणि पहिल्या चेंडू मध्ये चौकार ठोकलेला आहे. मी देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या. थँक यू डीजे.
भव्य 11 चे वॉलंटियर, जरा बाउंड्री को लक्ष द्यायचं आहे. बाउंड्री पंच पाठवायचे आहेत. अक्षय यांचा पुढचा चेंडू खेळतील आयुब. पुढचा चेंडू चांगला फटका उंचावून मारलेला आहे. बघूया आणि इथं झेल बाद होते आयुब. थँक यू डीजे. आयुब यांची जागेवर येतोय मोहम्मद नव्याने फलंदाज. अक्षय यांचा पुढचा चेंडू खेळतील चेतन. आणि मारण्याच्या प्रयत्नात त्रिफलचित होत आहे चेतन. चांगलीच गोलंदाजी मानावं लागेल अक्षय यांची. दोन्ही संघांना विनंती, मंकी विकेट डायरेक्ट असणार आहे, कॉल वगैरे नसणार आहे, याची दखल घ्यायची आहे दोन्ही संघांनी. हॅट्रिक वरती आहे अक्षय. चांगली गोलंदाजी होत आहे इथं अक्षयांची. तीन चेंडूमध्ये दोन गडी बाद केलेत. चांगले फलंदाज चेतन आणि आयुब. नव्याने फलंदाज डावखुरा फलंदाज लखन. अक्षयांचा पुढचा चेंडू खेळतील लखन. हॅट्रिक वरती अक्षय. चार चेंडू. हॅट्रिक वरती आहेत अक्षय. चांगली गोलंदाजी होत आहे आतापर्यंत अक्षयांची. चार चेंडू टाकून पाच धावा दिल्या आहेत. पुढचा चेंडू आणि यॉर्कर चेंडू होता येतं. एकच धाव, धाव संख्या एक आणि पुढे सरकते. 13 वरती शेवटच्या चोंडी चेंडू. चांगलीच गोलंदाजी अक्षय यांची. शेवटचा चेंडू नवीन फलंदाज मोहम्मद उजव्याचा फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि लक्ष्याला चांगला फटका एकदा पूर्ण. आणि इथं पूर्ण एकदा गजल शतरक्षण होत आहे आझाद स्पोर्ट्स कोलशेत या संघाकडे. आणि चौकार चार धावाने पुढे सरकतोय. दोन शतक संपलेले इथं. धाव संख्या 17.
स्टँडी, थँक्यू. यानंतर होणारा सामना जांतराजा खारबाव वर्सेस वीर तानाजी दापुडे यांच्यामध्ये रंगत होणार आहे. तसेच या दोन्ही संघांचे कॅप्टन आपण स्टेजवर यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचं आहे. आपणास विनंती आहे. भोला भोला सिंग पंचन सामना चालू ठेवायचा आहे. वैयक्तिक तिसरं वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं शतक घेऊन येत आहे. वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येत आहे प्रवीण. धाव संख्या 17, 3 गडी बाद 17. प्रवीण यांचा पहिला चेंडू सामोरतील लखन डाकुडा फलंदाज. पहिला चेंडू आणि फुलटा चेंडू होता इथं आणि इथं झेल बाद लखन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्नात झेल होतोय लखन. उमेश मुखरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना भव्य 11 संघातर्फे हार्दिक शुभेच्छा. आपण आलात आपले आभारी आहोत. पार्टी उद्या आहे. प्रवीण यांचा पुढचा चेंडू खेळतील मोहम्मद. चांगली गोलंदाजी होत आहे आज स्पॉट कोल्शेत या संघाकडनं. धावसंख्या 17, 4 गडी बाद 17. प्रवीण यांचा पुढचा चेंडू आणि चांगला फटका लेगचेशला मारलेला आहे. तसेच चांगलं शतरक्षण होत आहे. एकच धाव, एका धावसंख्या समाधान मानले ते मोहम्मद याने. धावसंख्या 1 आणि पुढे सरकते 18 वरती. 4 गडी बाद 18. नव्याने फलंदाज संकेत स्ट्राइक वरती. संकेत सुवर्ण संधी लगातार 3 षटकार मारायचे आहेत. 1000 रुपये रोख घेऊन द्यायचं आहे. डीजे सँडी यांच्याकडून. प्रवीण यांचा पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज संकेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि मानाच्या प्रयत्नात बीड होतंय इथं. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली 18 वरती. प्रवीण यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत. आणि पुन्हा एकदा बीट होते इथं. संकेत मानाच्या प्रयत्नात काही समजत नाही. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी प्रवीण यांची आणि वाईट चेंडू आवंत धावसंख्येत भर. पुढचा चेंडू आणि चांगला फटका मारलेला आहे इथं.
पंचा षटकार होता है इथं चांगला फटका संकेत यांचा थैंक यू डीजे चांगला फटका संकेत यांचा तसेच शेवटचा चेंडू घेऊन येते प्रवीण धाव संख्या सहा ने पुढे सरकते 25 वरती शेवटचा चेंडू प्रवीण आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जात आहे संकेत यांनास आणि पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी बीड होत आहे संकेत शतक संपतंय तीन शतक संपलेली आहे इथं शेवटचं शतक धाव संख्या 25 वीर तानाजी दापुडे तसेच जाणताराजा खारभाव शेवटचा कॉल असेल आपण पहिली इनिंग संपायच्या आत स्टेजवर यायचं आहे नाही तर पॅनल्टी साऊंड जायला लागेल वैयक्तिक पहिला संघातर्फे शेवटचं शतक घेऊन येत आहे राकेश सावरतील मोहम्मद मोहम्मद आपल्या वैयक्तिक 2 धावसंख्येवर खेळतोय तसेच संकेत आपल्या वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळतोय राकेश यांचा पहिला चेंडू सावरतील मोहम्मद पहिला चेंडू आणि मोहम्मद इथं बीट होत आहे निर्धाव चेंडू राकेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात खराब चेंडू पंच निलेश यांच्याकडनं वाईटचा इशारा धावसंख्या 1 पुढे सरकते 26 वरती राकेश यांचा पुढचा चेंडू जाणताराजा खारवाव आपण इथं उपस्थिती दाखवल्याबद्दल आपले आभार तसेच वीर तानाजी दापोडे आपण यायचं आहे चांगला फटका मोहम्मद यांचा षटकार दावसंख्या 6 ने पुढे सरकते 32 वरती पुजारी नाही देव लाला जाणता राजा खारभाव इथं आलेला आहे आका मारी बबन पाटे लाला ना बंदवा ती माझे आरती वीर तानाजी दापडे पॅनल्टीला सामोरं जायला लागेल आपण इनिंग पहिली संपायची आहे यायचं आहे स्टेजवरती आणि नाणेफेकीचं कौल उडून घ्यायचं आहे राकेश यांचा पुढचा चेंडू व्हॉलंटिअर भव्या 11
राकेश यांचा पुढचा चेंडू खेळतील मोहम्मद. आणि पुन्हा एकदा चांगला फटका लेग चेसला, एकदा पुन्हा आणि दुसऱ्याचा प्रयत्न इथं आणि दोनदा पूर्ण होतेच खराब शतरक्षण आझाद कोलशेट या संघाकडनं. दोनदा पूर्ण होते तिथं धाव संख्या दोन ने पुढे सरकते 34 वरती. शेवटचे तीन चेंडू शिल्लक. वीर तानाजी दापडे वर्सेस जांतराजा खारभाव, आपण आलात आपले आभारी आहोत. तसेच मान्यवर गजानन चौधरी तसेच देवदास भोईर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होत आहे. नाणेफेकीचं कौल होत आहे. नाणेफेकीचं कौल खारभाव संघाकडनं जात आहे. तसेच राकेश यांचा पुढचा चेंडू सावधील मोहम्मद. शॉटचा चेंडू शॉटचा चेंडू राकेश यांच्या समोरतील मोहम्मद आणि चांगला फटका लक्ष्यशेला मारलेले आहे आणि षटकार चांगली धाव संख्या 40 आणि 41 चा आव्हान दिले ते रणजित स्पोर्ट्स कासावडेल्या संघाने. पंच चेंडू कलेक्ट करायचे आहेत जुने चेंडू. निलेश राकेश जुने चेंडू कलेक्ट करायचे आहेत. चोवीस चेंडू आणि 41 धाव संख्येचं आव्हान दिले ते रणजित स्पोर्ट कासावडेल या संघाने. तसेच नव्याने फलंदाज आझाद स्पोर्ट कोलशेत संघाने पाठवायचे आहेत.
शतरक्षण साजवायचं आहे। स्पोर्ट्स कोलशेत प्रथम फलंदाज चोवीस चेंडू आणि 41 धावांचे आव्हान। प्रथम फलंदाज गौरव आणि रोहन तसेच वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं शतक घेऊन येत आहे आयुब। स्ट्राइकला गौरव नॉन स्ट्राइकला रोहन वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं शतक घेऊन येते आयुब। समोरील गौरव डावखुरा फलंदाज रणजित 11 या संघाचा होम ग्राउंड आहे बघूया। 24 चेंडू आणि 41 धावा रंगतदार सामना। पहिला चेंडू आणि इथं खराब शतरक्षण होत आहे चेतन यांच्याकडनं। पहिला चेंडू आणि गौरव यांची एज लागते ती डायरेक्ट चेतन यांच्या हातात पण खराब शतरक्षण होत आहे चेतन यांचं। पहिला चेंडू आणि एकाने खातं खोलतोय गौरव। पुढचा चेंडू समोरील रोहन उजव्या हाताचा फलंदाज पुढचा चेंडू आणि वाईट चेंडू आवंतर दास संगीत भर
पुढचा चेंडू घेऊन जाते आयुब समोरतील रोहन आणि चांगला फटका उंचावर मारलेले आहे बघूया फोर्टी प्लस संघाकडनं खेळणारा खेळाडू प्रवीण आयुब यांचा पुढचा चेंडू खेळतील प्रवीण उजव्या हाताचा फलंदाज आणि चांगला फटका लेगशेला आणि इथं एकच धाव चांगलं शतरक्षण राजू यांच्याकडनं धाव संख्या एक ने पुढे सरकते तीन वरती एक गडी बाद तीन पुढचा चेंडू आयुब यांचा सावर दिलगावराव आणि निर्धाव चेंडू गौरव इथं बीट होतंय चांगली गोलंदाजी मानावं लागेल आयुब यांची पाचवा चेंडू घेऊन जात आहे आयुब सावधील गौरव आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात आहे ती एकच धाव एकाने पुढे सकते चार वरती शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू सावधील प्रवीण आणि चांगला फटका लक्ष्मीला मारलेला आहे सीमारेषा पार चार धावांसाठी धाव संख्या वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरे शतक घेऊन येते विकी
पहिला चेंडू विकेंद्र समोर येईल. गौरव पहिला चेंडू सर्कलचा सामना इथं संपतोय. धाव संख्या 8, एक गडी बाद 8 आणि मारण्याच्या प्रयत्नात एक धाव पूर्ण. एक गडी बाद 9 पुढचा चेंडू विकेंद्रचा आणि रोज शॉट खेळण्याच्या प्रयत्नात चांगला फटका. एक धाव पूर्ण, एकाच धाव संघ समाधान मानले प्रवीण आणि एक ने पुढे सरकते. 10 वरती एक गडी बाद 10 विकेंद्रचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने मारले फटका. एकदा पुन्हा दुसरा प्रयत्न आणि दोनदा पूर्ण. दोन ने पुढे सरकते. धाव संख्या 12 वरती विकेंद्रचा पुढचा चेंडू चांगला फटका उंचावून मारलेला आहे. एकदा पूर्ण बघूया जेल होते का नाही इथं आणि दोनदा पूर्ण. आणि इथं धावचित होत आहे गौरव. दोनदा पूर्ण, धाव संख्या 14, दोन गडी बाद 14. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज यतीन, तसेच चांगली गोलंदाजी होत आहे आतापर्यंत विकेंची. विकेंडचा पुढचा चेंडू खेळतील प्रवीण. धाव संख्या 14, दोन गडी बाद 14. माझ्या प्रयत्नात लेग बॅकचा इशारा होत आहे. एकदा पूर्ण, चांगली गोलंदाजी विकेंद्रची. शेवटचा चेंडू आपल्या षटकामधून घेऊन जात आहे समाधातील यतीन. तेरा चेंडू आणि 26 धावा ची आवश्यकता. शेवटचा चेंडू विकेंद्रचा सामोरेतील यतीन. नव्याने फलंदाज, उद्याचा फलंदाज यतीन आणि चांगला फटका स्ट्रेट वे केलेला आहे इथं
आणि चांगलं शतरक्षण होतं आयुब यांच्याकडनं, एकच धाव आणि शतक संपत इथं. चांगली गोलंदाजी होत आहे विके यांच्याकडनं. 12 चेंडू आणि 25 धावाची आवश्यकता आझाद स्पोर्ट्स कॉलेज या संघाला. रंगतदार सामना बघायला मिळतोय प्रेक्षकांना. 12 चेंडू आणि 25 धावा, धाव संख्या 16. 2 गडी बाद 16 आणि आवश्यकता आहे ती 12 चेंडू आणि 25 धावा. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरं शतक घेऊन येत आहे लखन. समोरातील यतीन नव्याने गोलंदाज आरिफ डाफुडा गोलंदाज. आरिफ यांचा पहिला चेंडू सावरतील यतीन. बघूया आपल्या संघासाठी काय करत दोन्ही खेळाडू. 12 चेंडू आणि 25 धावा ची आवश्यकता. रंगतदार सामना प्रेक्षकांसाठी. पहिला चेंडू आणि चांगला फटका ऑब्जेक्शनला मारलेला आहे आणि चांगलं शतरक्षण होत आहे तिथं. विके यांच्याकडं एकच धाव, एका धावसंख्या समाधान मानले ते यतीन आणि धावसंख्या 1 आणि पुढे सरकते 17 वरती. 2 गडी बाद 17. शतरक्षणामध्ये बदल. आरिफ यांचा पुढचा चेंडू खेळतील उद्याचा फलंदाज प्रवीण. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळतोय प्रवीण. तसेच खराब शतरक्षण होत आहे भोला सिंग कलीम यांच्या खराब शतरक्षण आणि सीमाशा पार चेंडू होतोय. 4 धावांनी पुढे सरकतोय धावसंख्या 21 वरती. तसेच चांगली फलंदाजी होत आहे प्रवीण यांच्याकडनं. 10 चेंडू आणि 20 धावसंख्या आवश्यकता. आरिफ यांचा पुढचा चेंडू खेळतील पुन्हा एकदा प्रवीण. आणि पुन्हा एकदा हलकाशी कट केली नाही तर जेल बाद होतंय प्रवीण. वैभव
थैंक यू डीजे। प्रवीण यांची जागा भरण येत आहे। अक्षय नवीन फलंदाज आरिफ यांचा पुढचा चेंडू खेळ दिली येतील। चांगला फटका स्ट्रेटवे मारलेला आहे उंचावरून एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न इथं दोनदा पूर्ण होत आहे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन धावणे पुढे सरकत आहे। शेवटचे दोन चेंडू आठ चेंडू आणि आवश्यकता आहे ती अठरा धावांची। आरबीआयचा पुढचा चेंडू चांगला फटका पुन्हा एकदा त्या दिशेने आणि चांगलं शतरक्षण होत आहे लखनऊ यांच्याकडनं। एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न आणि दोनदा पुन्हा येत होत आहे तिथं। दोन धाव संघ धावा पुढे सरकत आहे। धाव संख्या 25 तीन गडी बाद 25 शेवटचा चेंडू आरिफ यांचा सावर दिल येतील। सात चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता रंगतदार सामना बघूया आपल्या संघाने काय करतो येतील। चांगला फटका उंचावून मारलाय आणि चेंडू खाली नव्याने फलंदाज राकेश क्रॉस नाही झाला। पंचांना विनंती आहे इथं दोन धावांची पेनल्टी लागलेली आहे आझाद स्पोर्ट्स कोल्ड या संघाला। इथं गडी बाद झाला काही समोर तुम्हाला क्रॉस पट्टी दाखवली आहे। जोपर्यंत जोपर्यंत नवीन फलंदाज ही क्रॉस लाईन करत नाही जो गडी बाद होत आहे तो गडी लाईनच्या त्या साईडला पाहिजे आणि नव्याने फलंदाज जात आहे तो पण इकडनं लाईन क्रॉस करायची आहे। पंचाने सामना चालू करायचा आहे। सहा चेंडू अठरा धावा दोन धावांची पॅनल्टी इथं लागते कारण जोपर्यंत तुम्ही नियम पाळत नाही तोपर्यंत असंच होणार आहे। नियमांचं पालन करायचं आहे। पंच सहा चेंडू अठरा धावा लखन नव्याने गोलंदाज वैयक्तिक पहिला संघातर्फे शेवटचा शतक घेऊन येते लखन डावखुळा गोलंदाज तसेच सामोरातील उजळे फलंदाज राकेश। चांगला फटका आणि इथं चांगलाच फटका होतोय इथं चार धावणे पुढे सरकताय सीमारेषा पार। थँक्यू डीजे। पहिला चेंडू आणि सीमारेषे पार करतोय राकेश। पाच चेंडू आणि 14 धावा
चांगला फटका पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला आहे. इथं जेल गरीब बाद होतोय. चांगला जेल पकडतोय कळीम. राकेश यांची जागा भरून येत आहे विनय नव्याने फलंदाज. तसेच पुढचा चेंडू घेऊन जात आहे लखन सावरतील अक्षय. चांगला फटका उंचावून मारलेला आहे बघूया. आणि इथं पंच एकच धाव दोन धाव काढलेले आहेत. सॉरी दोन धाव संघ पुढे सरकतय. 33 वरती तीन चेंडू 12 धावा. आणि पुन्हा एकदा मानाच्या प्रयत्नात बीट होत आहे. विनय दोन चेंडू आणि 12 धावा. विनयाने जर लगातार दोन षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक दैवत पाटील यांच्याकडे. रोक चांगला फटका उंचावून मारलेला आहे बघूया. आणि इथं बघूया इथं दोन धाव पूर्ण होत आहेत. आणि गडी बाद होत आहे. इथं स्ट्राईक घेण्याच्या ह्याच्यात धावचित होत आहे. विनय स्थानिक स्ट्राईक घेण्याच्या त्यात धावचेत होत आहे. विनय एक चेंडू 10 धावा. एक चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू लखण्याचा सावरतील जय नव्याने फलंदाज. जर लखण्याने 10 धावा या चेंडू मध्ये दिल्या तर निलेश पाटील यांच्याकडे 500 रुपये रोख ग्राउंड मध्येच. आणि इथं बीट होत आहे. इथं रणजित स्पोर्ट्स वडवली हा संघ विजय ठरतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. जाणताराचा खारभाव स्टेज जवळ यायचा आहे. जाणताराचा खारभावचे कॅप्टन